मालकानं तर घरी पाठवलंय, पण मालकांची छत्री सोडणार कुठं? आता अख्ख्या चाळीला बोलवते आणि माझ्या लेकीची जी अवस्था केलीस ना ती त्यांना सगळ्यांना दाखवते, कळलं ना? हो पण ऐक, तुम्ही काय केलं? असं यांना चाळीतल्या लोकांनी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. विजयना नॉर्मल करा, हात जोडतो तुमच्या समोर. वय मालक, मी करते, पण मावशी नॉर्मल झाल्या ना तर प्रॉब्लेम होईल. मावशी समजा सोबत आहे ना सांगून टाकते. बापरे, मग आता काय करायचं? हो ना, हो आलास तू? आलो. मिळाली का छत्री? नाही मिळाली, पण शोधायचा प्रयत्न केला मी. हवं असेल तर परत जाऊन शोधतो. नाही नाही, नको नको, त्याची काही गरज नाही. नाही मिळाली ना, जाऊ दे आपण दुसरी घेऊ. हा, पण तू दगदग करू नकोस बाबा. नाहीतर काय? अहो जाऊ बापू, तुम्ही आराम करा. छत्री काय, दुसरी घेता येईल ना आपल्याला? हा, तुम्ही उगाच दगदग करू नका. तुम्हाला चहा हवाय का? नाही, हो मी करतो ना चहा, थांबा. कशाला? मी करते ना चहा. शोभा जड आहे, जड आहे, जड आहे. हो हो, काय केलं तुम्ही? मालक छान आहे ना, बायकोचा हातचा चहा प्यायला मिळतो तो पिऊन घ्या. जास्त वेळ टिकणार नाहीये. काय स्वभावाला औषध नाही ना, तसं जादू बी नाही. एकदा झोपून उठले ना तर पहिल्यासारखेच वागणार आहे दोघे. बापरे, मागता बापू, किती उशीर उभे राहणार असे? या राहू दे. अहो या, बसा. राहू, किती उशीर उभे राहणार असे? बसा बसा. जमून आलात ना? तुम्हाला पाणी आणून देऊ का? नको नको. बर बर, गरम होते का? पंखा लावू का जरा? बरं वाटतंय ना. खायला वगैरे काय करायला सांगू सोबाला? नाही नको. अहो करेल ते. नको नको. शोभे, जावे बापांसाठी काय ते खायला पण कर. आओ सासूबाई, नको नको. मी करू का? नाही नाही नको. तुम्ही कशाल? दहा मिनिटासाठी छत्री घेऊन गेला होतास, ती सुद्धा हरवून आलास. तू ना जोपर्यंत छत्री आणत नाहीस ना तोपर्यंत घरात पाऊल टाकलंस तर याद राख, नाही सारखी वाईट कुणी नसेल. आता काय बी झालं ना तरी मी छत्री शोधणारच. तुम्ही जा करी, हे घ्या. आऊन ऐका माझं. मी बघ मेलिया, माझ्या लेकीची काय अवस्था करून ठेवली असते? मालक आओ, तुम्ही इथे काय, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही झोपला नाही तर झोप. नाही मला झोपच येत नाहीये. का? शोभाची छत्री माझ्या हातनं हरवली ना, म्हणजे मी उद्या तिला छत्री आणून देणार आहे, पण तरी मला अपराधी वाटतंय. हो मालक, तुम्ही अपराधी वाटण्यासारखं काय बी नाही केलंय. तू विचार डोक्यातनं काढून टाका. बघा बाया, किती छान पाऊस पडतोय, वारा सुटलाय. मी शांतपणे झोपा, तुम्हाला झोप लागेल. हो पण मला एक कळत, तुम्ही ते वरांड्यात कसं झोपता? हो पावसाचे शिंतोडे येत असतील, थंड वारा सुटतो, तुम्हाला झोप कशी लागते? मालक, तुम्ही स्वतःचा विचार सोडून बाकी सगळ्यांचा विचार करता ना. तुम्ही विसरलात का मी अपरी आहे? मला तुमच्या माणसांसारखा त्रास होत नाही. फक्त तुम्हाला त्रास झाला ना की मला त्रास होतो. पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःसाठी एक छत्री विकत घ्या. अहो विकत कशाला? थांबा. हो एवढ्या छत्र्या इतक्या छत्र्या कुठून आणल्यात? त्याच ताई,
सरस बाई कोण बडबडते रात्रीच कोण आहे ते हा कोण आहे मास्टर्या काय तू का एवढ्या रात्रीत एकटाच काय बडबडतोस रे हे इकडे तिकडे काय बघतोय झोप अरे आम्हाला पण झोपू दे मेल्याची नसती आणले असतील ना मेल्या थांबतो त्यांना शोभाला उठवते दाखवते त्या छत्र्या थांबतो मेल्या हा हो शोभे शोभे उठ शोभे शोभे उठ अगं उठ ना उठ अगं आपल्या घरात बघ केवढ्या तरी छत्रे आहेत हा काय बोलते तू कुठे छत्र्या हा आता आता कुठे गेल्या अग ती भानू आत आली होती आणि छत्र्यांसकट गायब झाली आई तू काय बडबडते सगळं दाराला कडी आहे बघ अग नाही शोभे तू ना दिवसभर त्या भानूचा विचार करतेस ना म्हणून तुला स्वप्नात सुद्धा भानू दिसते नाही ग मला स्वप्न नाही मी खरं डोळ्याने बघितले शोभे अग मी तू काप काय इकडे चल झोप तिकडे झोप मला झोपू दे झोप झोपते का आता ए मोन्या झोप 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 अजिबात मला आवाज नकोय मास्टर्या एक ना एक दिवस तुझं आणि त्या भानूचं खरं रूप जगासमोर आणीनच भानू एवढ्या छत्र्या पैसे कुठून आणलेस ते मामाने गावावरनं पैसे पाठवलेत त्यातनच घेणार आहे यातली एक छत्री मला घ्यायची आहे हे तुला आवडेल ती तेच तर मला कळत नाहीये ना म्हणून मी समजा छत्र्यावरती घेऊन आले तुम्ही मला सांगा ना तुम्हाला कुठली आवडली खरं सांगू का सगळ्याच छत्र्या मस्त आहेत ग हा छान आहेत पण एक सांग ना आवडली तुम्हाला हा चालेल मग ही ठेवते माझ्यासाठी मी बाकी छत्र देऊन येते हा लवकर या पण अशी घेणे अशी आले छत्र्या आहेत
शोभे आता त्या भानूने छत्री आणले होते ना काल रात्री त्याच होत्या त्या छत्र्या ही पण त्याचीच होती छत्री काय बडबडतेस तू आई आता भानू खाली जाऊन दुकानात ती मला दाखवायला घेऊन आली छत्र्या दुकानात तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले तिच्या मामाने मनी ऑर्डर केली होती अगं शोभे रात्री मी माझ्या डोळ्याने एक तर रात्री ना माझी झोप खराब केली आता ना दिवस खराब करू नकोस आधीच एक तर मोहन्याने माझी छत्री हरवली आणि बघ या छत्रीपेक्षा ना माझी छत्री चांगली होती अगं मग ही तुझी छत्री आहे माझी हे बघ तुम्ही तिला खायला प्यायला घालता पोसता राहायला घर देता सगळं देता ना मग आता तिची छत्री वापरली तर कुठे बिघडली मी तर म्हणते ही तुझीच छत्री आहे वापर तू बिंदास सत्य ही छत्री आता तुझीच शोभा कुणाची आहे छत्री भानूची पण आता ती शोभाची आहे पण शोभा भानूंची छत्री आपण काय घेतोय त्यांना देऊन टाक ना कारण माझी छत्री तू हरवलीस ना आता मला शहाणपणा शिकवतोस शोभा मी तुला दुसरी छत्री आणून देतो त्यांची छत्री त्यांना देऊन टाक एक शब्द बोल नकोस आला मोठा मी काय रे तुला तिथे एवढा पुळका येण्याची गरजच काय आता ती छत्री ना शोभाचीच आहे शोभे तुला नको आहे का छत्री इकडं मला दे मी घेते छत्री पण ही भानूला छत्री परत मिळणार नाही बरं बाई नको देऊ आई काय अगं त्या अंजीने देवळात जायचं म्हणून माझे पावसाळी चप्पल नेले होते ते परतच आणून नाही दिले शोभे तुला ना डोकंच नाहीये विशाल द्यायची त्या अंजीला चप्पल या मास्टरड्यासारखी ती हरवून तरी यायची नाही तर ढोली तोडून ठेवायची जा लवकर ना अशी कशी तोडेल मी आणते ना तिच्याकडनं मागून थांबले अंजे तुझ्याकडे बाम किंवा स्प्रे आहे का अगं बाई तुम्ही पडलात की काय हा वहिनी तुम्हाला सांगितलं जरा जपून चालत जा त्या दिवशी सारख्या पडल्या वाटत तुम्ही हा अगं अंजे पूर्ण ऐकून तरी घे ना माझ्यासाठी ना आईसाठी पाहिजे अगं बाई मावशी धड पडल्या हो तरी त्यांना सांगितलं या वयात जास्त वर खाली करत नका जाऊ हा एकदा ते हाड मोडलं तर ते लावणं कठीण होतं मग एवढं काही नाही झालंय फक्त चमक भरलीये तुझ्याकडे आहे का बाम किंवा स्प्रे वहिनी माझ्याकडे बाम नाहीये पण माझ्याकडे स्प्रे हा मध्ये दे पण वहिनी त्या स्प्रेचं कसं आहे म्हणजे इथं लागलंय ना
एवढा आणि एवढा अंतर सोडून स्प्रे मारायचा. कळतंय का तुम्हाला? तुम्हाला नसेल ना, माहितीये बघा, म्हणजे तुम्ही कधी वापरलाच नसेल हे बघा. एवढं आणि एवढा अंतर स्प्रे मार. मी स्प्रे आणते. हा वहिनी, नंतर आणून देते. वहिनी वहिनी, ते ऐका, लक्षात ठेवा, इथं लागलंय एवढं अंतर तू स्प्रे मार. म्हणजे हा तुम्ही कराल बरोबर. अजून एक विचारायचं काय, ते मगाशी भानूकडे एवढ्या छान छत्र्या होत्या, एकदम भारी होत्या, मस्त होत्या. भानू तुमच्याकडे काम करते पण तिच्याकडे एवढं मस्त मस्त छान छान छत्र्या. तुमच्याकडे एकच छत्री होती, ती पण दादांनी हरवली. तुझ्याशी मी नंतर बोलते. हा मी मजाक केलं वहिनी, ते स्प्रेच लक्षात ठेवा, एवढं अंतर. भाजून मारतोस तुम्हाला? किती गरम पाणी केलंय ते ऐको. माफ करा सासूबाई, चुकलं जर. अरे शोभा पण ना म्हणायला गेले का बनवायला गेले. ऐको काय झाली, पण पडलीस कशी तू? अगं शोभे, चेटकेने ना छत्रीवर पण चेटूक केले. इलेची छत्री मला ओढत होती, खेचत होती. आई उगाच काहीतरी बोल नकोस. हा ती छत्री आता भानूची आहे ना, म्हणून तू मुद्दाम बोलतेस. किती छान आहे छत्री. छत्री छत्री कुठे ती? छत्री कुठे आहे? आणतो. हा अगं शोभे, मी खरं सांगते, ती छत्री ना मला खेचत होती. अगं तिने मला घरभर नाचवलं वाटलं तर ना. विचार विचार मास्टरला, विचार काय रे मास्टरड्या, ती छत्री मला खेचत होती ना, सांग तिला. त्याला काय विचारायचं? तुझा पाय घसरला आणि तू पडलीस, उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं नाही शोभे, या छत्रीवर चेटूक आहे. या छत्रीवर चेटूक आहे. थांब बघते. अगं नको, लांब ठेव ती छत्री. थांबगा. अगं नको, लांब ठेव ती छत्री. थांबगा. शोभा ताई, ही छत्री म्या खास तुमच्यासाठी भेट म्हणून घेतली आहे, कारण म्या आल्यापासनं सगळी चाळ माझ्या विरुद्ध असताना तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहिला, मला आपल्या घरात आसरा दिला, धाकट्या बहिणीप्रमाणे विश्वास ठेवला. चूक झाल्यावर मोठ्या बहिणीप्रमाणे मला चूक दाखवून दिली. म्या तुमची कोण नसताना तुम्ही मला आपल्या घरातलं मानलं, कधी परकं वाटू दिलं नाही, आणि मुळात माझी काळजी म्हणून काल मला सुट्टी दिली. मला थँक्यू बोलता आलं नाही, म्हणून आज ही छत्री तुम्हासनी भेट म्हणून देते. द्यायची तर डायरेक्ट द्यायची ना, चिट्टी पिट्टी कशाला द्यायची? दिली असती तर काय मी घेतली नसती. येऊ दे आता भानूला, दाखवते. मग हे सगळं करू ना, ते तुझ्या डोळ्यात धूळ फेकते, कंबर दुखतीये ना. गप ना जरा गप. हे मोन्या, आता काय गरज नाही नवीन छत्री आणायची. भानूने मला ही भेट दिली ना, आता हीच छत्री वापरणार.